नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातले काही ठळक घडामोडी। कल्याणशील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील यांनी MSRDC अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली। यावेळी पलावा ते सुयोग हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतूक कोडीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या। कल्याणशील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे। पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंत मार्गावर 3 महत्त्वाचे जंक्शन आहेत। कुशाला हॉटेल, मानपाडा चौक आणि सुयोग हॉटेल या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडी होती। या वाहतूक कोडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना आपण यावेळी MSRDC अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या केल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले। या कल्याण शिरफाटा रस्त्याचे आम्ही दर महिन्याला पाणी दौरा करत असतो। काही ठिकाणी काही गोष्टी राहून गेल्या असेल तर त्या निदर्शनास आणून देत असतो। तुम्ही पाहाल की या रस्त्याचं काम तसं खूप स्लो चालू आहे आणि प्रत्येक वेळेस बोंबा मारून पण थोडा थोडा फरक पडतो। आम्ही 10 गोष्टी सांगितल्यावर एखादी गोष्ट होते। आज पण आम्ही याचा ड्राईव्ह पलावा जंक्शनपासून सुयोग हॉटेलपर्यंत यासाठी घेतला की इथे जे 3 महत्त्वाचे जंक्शन आहेत, एक सुयोग हॉटेलचं पेंढरकर कॉलेजच्या इथलं जंक्शन, एक कुशाला हॉटेलच्या इथला बदलापूरला जातो तो आणि एक मानपाडा, इथे 3 ठिकाणी खूप ट्रॅफिक होते। तर जे MSRDCचे इंजिनियर्स आणि ठेकेदार वगैरे आलेले आहेत, ट्रॅफिकचे आमचे जे शिरसाट साहेब आहेत त्यांच्यासोबत घेऊन दौरा केला आणि इथे असं दिसून आलं की काही ठिकाणी रिक्षा स्टँड्स आहेत आणि त्या चौकातला रस्ता खराब आहे। तो जर मोटरेबल करून जर गाड्या चांगल्या फ्लोनी पुढे गेल्या तर बऱ्यापैकी इथली ट्रॅफिकची समस्या दूर होईल। काही सूचना मी त्यांना केलेल्या आहेत, बघूया आता या आठवड्यात काय करतात। मला वाटतं पुढच्या आठवड्यापासून आपल्या बऱ्यापैकी इथली ट्रॅफिक मूव्हिंग होताना दिसेल। तर MMRDAने मंजूर केलेले रस्ते कोणत्या सालातील आहेत, नुसत्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग्स लावतात, मात्र त्यांची कामे कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्ते आपल्या नावावर खपवत असल्याचा गोप्य स्फोटही आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला। कुठल्या सालचे तीही माहिती काढा, 360 मंजूर झालेत पण ते नुसत्या मंजुऱ्या येतात, त्याचे होर्डिंग्स लागतात, कामं कधी चालू होणार? आम्ही दिलेले रस्ते ते त्यांच्या नावाने खपवतात, खपू देत बघत नाहीत, परंतु ते कामं तर चालू करा। MIDC तर इथे उभं आहे, आपण MIDC ११० कोटीची बॅनर लागेल, आठवतं ना, झाले का चालू? दरम्यान रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील तर लवकरच दूर केल्या जातील असंही कार्यकारी अभियंता नितीन बोराली यांनी सांगितले। आज आम्ही ती म्हणजे आम्ही पूर्वी पण पाहणी केली होती, आज पण केली। तिथं ॲक्च्युली पावसाळ्यामुळं सध्या काँक्रीटीकरणाचं काम थांबवण्यात आलेलं होतं थोडंसं, आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा चालू होईल आणि ती जी जंक्शन्स आहेत ती सगळी इम्प्रूव्ह करणार आहोत आम्ही। काँक्रीटीकरणाचं काम असं असतं की काँक्रीट करताना त्या काँक्रीटला थोडेफार तडे जाणं हे अपेक्षितच आहे, हे आपलं IS कोडसुद्धा सांगतं। ओके, थोडेफार तडे हे जातात ते सर्फेस क्रॅक्स असतात। ओके, त्या सर्फेस क्रॅक्स आपण नंतर रेक्टिफाय करणार आहोत। सर्व काम आधीही ट्रॅफिक स्मूथ करणं हे आमचं टार्गेट आहे, त्याच्यानंतर सगळं रेक्टिफिकेशन आपण IS कोडच्या डायरेक्शननुसार सगळं रेक्टिफिकेशन करू। ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सापडेल त्या ठिकाणी आपण त्याला रेक्टिफाय करू। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी न्यूज। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।